पुण्यातून सध्या एक मोठी बातमी येत आहे भीम संघर्ष मार्चला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भीम आर्मीचे आंबेडकर पुतळ्यासमोर सुरू झाले आहे राज्यातील वाढते दलित प्रमाण आदिवासी अत्याचार आदिवासी कल्याण निधीचे वर्गीकरण अत्याचारग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन अद्याप झालेलं नाही न्याय प्रक्रियेतील विलंब राजगृहातील हल्ले स्मारके खाजगी क्षेत्रातील आरक्षण आधी विषयावर भीम आर्मी महाराष्ट्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जा विचारण्यासाठी त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन संघटनेच्या वतीने पुणे येथून आज आंदोलन सुरू करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पुणे ठेशेनेतून हा मार्च सुरू झाला पण या मार्चला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भीम आर्मीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर पुतळ्यासमोर सरकारविरोधात सध्या ठी आंदोलन सुरू केले आहे या मार्चसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली तर आम्ही बेमुदत येथे आंदोलन करू असा इशारा यावेळी भीम आर्मीच्या वतीने पोळ यांनी दिला आहे या भीम संघर्ष मोर्चासाठी महाराष्ट्रातील अत्याचारग्रस्त आणि पीडित कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते तर आता सरळ आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी भीम आर्मीचे ठिया आंदोलन चालले आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हा मार्च निघत असताना एक महिना अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलीस महासंचालकांपासून पुणे कमिशनरपर्यंत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हा मार्च निघतो आहे त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे ईमेल केलेला आहे परंतु आज अचानकपणे पुणे पोलीस प्रशासनाची भूमिका ही आहे की हा मार्च तुम्हाला काढता येणार नाही मुळामध्ये एक महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी येऊन जर तुम्ही आम्हाला सांगणार असाल की हा मार्च काढता येणार नाही तर आम्ही काय ते ऐकणार नाही आहे हा मार्च निघणार म्हणजे निघणार आणि जर प्रशासन याला जर रोखत असेल तर समोर याच ठिकाणी कलेक्टरच्या ऑफिससमोर आम्ही बेमुदत बसणार आहोत कारण संविधानिक आमचा अधिकार कोणी हिसकावून घेणार असेल ज्या संविधानाने आम्हाला दिलेले जे हक्क जर कोणी हिसकावून घेणार असेल तर ते आम्ही सहन करणार आहे आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही चाललेलो आहोत आणि लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतोय की आमच्या या सगळ्या बांधवांवर जे दलित अत्याचार होतात आदिवासींवर हल्ले होतात याचं तुम्ही काय करणार आहात आम्ही त्यांना प्रश्न विचारणार आहे की खाजगी क्षेत्रामध्ये आता आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहे आम्ही त्यांना हा प्रश्न विचारणार आहे की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले साय साहित्यरत्न भाऊ साठे यांना भारतरत्न द्या म्हणून आम्ही अनेक वर्ष मागणी करतोय ती भारतरत्न मिळणार आहे का नाही आहे हा प्रश्न आम्ही विचारणार आहे त्या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं उद्घाटन झालं बाबासाहेब आंबेडकर